काही माणसांमध्ये ना पहिल्याच क्षणी छाप पडेल असं काहीतरी असत, म्हणजे त्यांचा आत्मविश्वास, त्यांच्यावर झालेले संस्कार, हे सगळं सतत त्यांच्या बुरण्यातून वागण्यातून आपल्याला जाणवत असत. फार रुबाबदार असतात अशी माणसं वेगळीच. काय काय तुला काय वाटत अण्णा? पर्सनॅलिटी महत्वाची असते पण मनही महत्वाचं. समोरच्याला समजून घेणार, आपल्या आधी समोरच्याचा विचार करणार मन. हा, तसा तुझा हा मित्र आकाश चांगला वाटला मला. नाही, रुबाबदार तर आहेच पण कर्तृत्ववान सुद्धा आहे. पठ्ठ्यानं स्वतःची कंपनी सुरू केली, त्यात तुलाही काम दिलंय, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझी खूप काळजी घेत असतो, तुझ्या मदतीला सदैव धावून येतो ना. कसा वाटला तुला तो आकाश? आकाश चांगला मित्र आहे पण आता बॉस पण आहे. आणि अण्णा, बॉस म्हणून आणि मित्र म्हणून वेगवेगळा आहे तो. म्हणजे दोन वेगवेगळ्या पर्सनॅलिटीज असतात ना, तसा. आणि निषाद, तो कसा वाटतो तुला? अण्णा, मला तुमच्याशी खोटं बोलावं लागेल असे प्रश्न का विचारताय तुम्ही? तुला आवडतो का तो? बघ, मनात जे काय असेल ते सांग, त्याच्याशी लग्न करायला आवडेल तुला? नाही अण्णा, मला निषादचे लग्न नाही करायचंय. माझी कितीही इच्छा असली तरी मी नाही करू शकत. निषाद आवडत नाही का तुला? अण्णा का माझी परीक्षा घेताय? मी त्याचा त्या दृष्टीने विचारच नाही केला कधी. माझ्या मनावरचं एक दडपण दूर झालं. आता आकाश बद्दल विचारायला हरकत नाही. बर मग, तुला दुसरं कोणी? अण्णा प्लीज, नको ना तो विषय. अग पण अण्णा, मला ना तुम्हाला वेगळंच काहीतरी सांगायचंय. वेगळं काय? अण्णा, मी ते देऊळ आधी कधीच पाहिलं नव्हतं. मग कसं आलं असेल ते माझ्या स्वप्नात? काय काळजी करू नकोस तू बाळा, लहानपणी कधीतरी गेली असशील तू त्या देवळात. लहानपणी अशा पाहिलेल्या गोष्टी पुढे कधीतरी स्वप्नात येतात. पण मी कधी गेली आहे त्या देवळात आणि कोणाबरोबर? कोण होती ती मुलगी आणि तो स्फोट कसला होता तो? ती मुलगी संकटात तर सापडली नसेल ना? ही कसली स्वप्न पडतायत मला? काय एकाऊन एक कोडी घालतायत बाप्पा?
बाप्पा हे काय आहे सगळं? काय झालंय? मगापासून बघतो मी अस्वस्थ आहे सारखी, घुटमळते आहे तिकडे तिकडे. तुला काही सांगायचं आहे का? काय झालं? तसं मी तुम्हाला आधीच सांगणार होते, पण काय झालंय? किमयाचा हा आजार, या आजाराबद्दल अण्णांपासून किती दिवस लपवणार आहोत आपण? त्याला काही इलाज नाही आहे ना. हे सगळं जर अण्णांना कळलं तर अनर्थ होईल. पण लपवल्यामुळे सुद्धा अनर्थ होऊ शकतो. अनु काय बोलतेस तू? काय झालंय मला सांग. हल्ली अण्णांच्या मनात किमयाच्या लग्नाचेच विचार असतात. हल्ली त्यांना नातीच्या लग्नाचेच वेध लागलेत. त्यात आकाशने आपल्या घरावर जप्ती येण्यापासून वाचवलं आणि काल किमयाला त्या वेड्यापासून वाचवलं, त्यामुळे अण्णा आकाशकडे वेगळ्याच नजरेने बघतात. नाही म्हणजे ते तसं काही स्पष्ट म्हणाले नाहीत, पण आकाशमध्ये ते आपला नाच जवळ शोधतायत हे नक्की. किमयाचा जोडीदार म्हणून आकाश त्यांना आवडलंय असं मला तरी जाणवलं बाई. कशावरून? काल ते आकाशला अडून अडून साचपण्याचा प्रयत्न करत होते आणि आकाशला किमया आधीच आवडली होती. अण्णांना जर हे वेळीच सांगितलं नाही तर ते त्या दृष्टीनेच प्रयत्न करत राहतील. नाही खरंय तुझं, पण अनु तरीही आपण हे किमयाच्या आजाराचं भयानक सत्य अण्णांना आता नाही सांगू शकत, कारण विश्वासनं जेव्हा आपल्याला किमयाच्या आजाराबद्दल सांगितलं त्याच वेळेला अण्णांना हे कळू देऊ नका असं निक्षून सांगितलं होतं. त्याला कारणही तसंच आहे अनु. अण्णांचं हृदय फक्त 20% काम करतंय, 80% डॅमेज झालंय ते. आता या वयामध्ये ऑपरेशनही शक्य नाही. अशा नाजूक अवस्थेमध्ये किमयाच्या आजाराचा धक्का ते नाही सहन करू शकणार. सगळं संपून जाईल अनु. आपल्याला हे सगळं त्यांच्यापासून लपवायलाच हवं. अहो पण हे लपवण्याचा धोका किमयालाही आहेच की? किती दिवस तिच्यापासून आपण ही गोष्ट लपवून ठेवणार होतो? आज ना उद्या तिला हे कळणारच, पण तोवर तिचं वय हे असं, ती मनानं कुणात गुंतली असेल तर? कोणाचा विचार करतेस? त्या वेड्याचा. रात्री स्वप्नात सुद्धा आला असेल ना तुझ्या. तू काळजी नको करूस की मी. अगं सापडेल तो, जाऊन जाऊन जाईल कुठे. तुला त्रास दिला त्यानं, त्याला सोडणार नाही. ते गाणं कुठलं होतं ते तुला फोनवर ऐकूयाचं?
तेच गाणं बरळत होतं ना तो काय ते या डोळ्यांची दोन पाखरे बरोबर हा तोच असणार जो तुला फोन करायचा तो हा वेडाच असणार हीच सुसंगती खटकते मला हा असा वेडा मला ब्लँक कॉल्स करून त्रास देत होत विचित्र आहे विचित्र असणारच ना वेडा आहे तो वेड्यांचं काय सांगतायत काही वेडे असेही असतात जे दिसायला साधे सरळ सोफिस्टिकेटेड दिसतात पण वेड्याचा झटका आला की वेगळेच वागतात एनिवे वेड काय सगळ्यांमध्येच असत प्रत्येकाची डिग्री वेगवेगळी असते हे वेड जेव्हा असं फोकस्ड असतं ना तेव्हा त्याला प्रेम पॅशन लव असं म्हणतो आपण आपण शहाणी माणसं चांगलं असतं हे वेड स्वतःला झोकून देणार आकाश काल निषादचा इथे फोन आला होता नाही तो इथे कशाला फोन करेल तो तुझ्या मोबाईलवर फोन करेल ना ऍक्च्युली की मला हे कळलेलं नाहीये की तू काल दिवसभर त्याच्या बरोबर असतानाही त्याने तुझ्या घरी असा फोन का केला म्हणजे तू घरी आहेस का विचारायला अच्छा म्हणजे असं दाखवायचं होतं का की तुम्ही दोघं एकत्र नाही आहात मग की ही फसवेगिरी ही लपवाछपवी कशासाठी तू तुझ्या घरच्यांना सरळ सांगून का टाकत नाहीस तुझं आणि निषादचं नेमकं काय नातं येते मेक इट क्लिअर आकाश प्लीज इट्स माय पर्सनल मॅटर तू काय या विषयावर सल्ले देतोयस मला तुझा काय संबंध बरोबर माझा काय संबंध आहे यात काल तू दिवसभर बाहेर होतीस घरात नव्हतीस ऑफिसमध्ये नव्हतीस हा तुझा पर्सनल मॅटर आहे तुझ्या घरच्यांनी याच्यावरून तुला प्रश्न विचारले आणि त्या प्रश्नांची तुला उत्तरं देता आली नाही तू अडचणीत आलीस हा तुझा पर्सनल मॅटर आहे आणि तू दिवसभर निषाद बरोबर असतानाही मी हे सांगितलं की तू माझ्या बरोबर ऑफिसमध्ये काम करत होतीस बरोबर आहे माझा काय संबंध तुला प्रोटेक्ट करण्यासाठी मी हे सगळं बोललो माझा काय संबंध सगळं तुझं पर्सनल मॅटर आहे आकाश मी काल ऑफिसमध्ये नव्हते हे खरंय पण मी निषाद बरोबरही नव्हते हेही तितकंच खरंय मग कुठे होतीस तू दिवसभर कोणाबरोबर होतीस ते मी तुला नाही सांगू शकत आणि माझी प्रत्येक गोष्ट मी तुला का सांगू यू आर माय बॉस नॉट गॉड मी निघते आता आणि आताही मी निषादकडे नाही जाते डॉक्टरकडे जाते डॉक्टरकडे कशाला म्हणजे आपल्या घराण्याचा वंश वाढते तुझ्या पोटामध्ये त्याची काळजी नको घ्यायला
आई अहो तुम्ही नका काळजी करू, मी घेते ना काळजी. दिसलं नाही तसं कधी. म्हणजे दिसत नाही म्हणजे इतर मुली कशा गर्भसंस्काराच्या क्लासला जातात, योगाचा क्लास काय लावतात, या विषयावरची निरनिराळी पुस्तकं काय वाचतात, आहार काय घ्यायचाची चौकशी काय करतात. हो आई फॅड आहे हे सगळं. डॉक्टरकडे जाणं हे सुद्धा फॅड आहे का? जाईन मी नंतर, आज सुट्टी आहे ना म्हणून आराम करीन जरा. मला तर वाटतं तू जाणून बुजून टाळतेस डॉक्टरकडे जाणं. टाळीन कशाला आई, जायचं तर आहेच, पण आत्ताच गेलं तर खूप लवकर गेल्यासारखं होईल ना. लवकर कसलं, उशीरच झालाय सगळा. म्हणून लग्नाला घाई केली ना आपण. लग्नाआधी निष्काळजीपणा केलात, आता तरी काळजी घ्या. मुलाच्या बाबतीत मला कुठली हयगय चालणार नाही, सगळं व्यवस्थितच व्हायला हवं. मला तर वाटतं तुझ्या घरच्यांनाही सांगायला हवं. घरच्यांना? नाही नाही, एवढ्यात नको आई. एवढ्यात नको? मग कधी सांगणारच गरोदरपणाचं, डोळ्या जेवणानंतर? ते काही नाही, बाळाच्या येण्याची तयारी सुरू करायला हवी. आणि मी एकटी बाई काय काय करणार? तुझ्या घरच्यांना सांगितलं निदान मदत तरी होईल मला. आई थांबा ना हो थोडे दिवस. थांबा काय थांबा, तेव्हा थांबला नाहीत म्हणून ही वेळ आली ना. थांबा बिंबा काही नाही, तुझ्या घरी तू सांगणारस की मी जाऊन सांगू? नको नको, मीच सांगेन ना कधीतरी वेळ पाहून. कधीतरी नाही, लवकरात लवकर. चहा घेतो, थंड होतोय. सांगा ना डॉक्टर काका, कसा झाला तुमचा कॅम्प? कॅम्प मध्ये मी फक्त शरीराने होतो की माया, इतक्या वर्षात पहिल्यांदाच मनाने नव्हतो, कारण मला तुझी चिंता होती. माझी काय चिंता करायची, मला काही त्रास होत नाही. माझ्यापासून काहीही लपवू नकोस की माया, डॉक्टर जीवनशी रोज कॉन्टॅक्ट होता माझा, त्यांनी सगळं सांगितलंय मला. अहो लपवण्यासारखं काय आहे त्यात, माझ्या आजाराचीच लक्षण आहेत ती, दिसणारच. मूर्खासारखं बोलू नकोस काहीतरी की माया, डॉक्टर जीवन म्हणतात ते खरं आहे असं मला वाटायला लागलंय. तू सगळ्या गोष्टी फार लाईटली घेतेस. शी बाबा हे काय, मी तुम्हाला काहीतरी वेगळंच सांगायला आले होते, तुम्ही सगळं सिरियस करून टाकलं. बर काय सांगणार होतीस की माया, काय सांगणार होतीस? मला ते देवळात घेऊन जाशील.